पाच वर्षानंतर ही होळी साजरी होते वर्ष शासकीय निवासस्थानी, काय सांगाल? होळीचा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात सगळे साजरे करत असतात आणि आज होळीच्या मी सर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या होळीत या महाराष्ट्रावरची सगळी संकट अरिष्ट दुःख सगळंच होळीमध्ये जळून खाक होऊ द्या, नष्ट होऊ द्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद भरभरून वाहू द्या आणि या जनतेच्या जीवनामध्ये असेच विविध रंग उधळू द्या अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो. सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे सगळे रंग जे आहेत विविध रंगाने रंगांचे उधळण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये होऊ द्या अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. आणि होळी जी आहे उद्या धुळवड आहे रंगपंचमी, सगळ्यांनीच जल्लोषात उत्साहात आपला महाराष्ट्राची परंपरा आहे. होळी उत्सव म्हणजे सगळे लोक एकत्र येतात त्याच्यामध्ये, म्हणजे रंगपंचमीमध्ये धुळवडीमध्ये म्हणजे सगळ्यातल्या द्वेष मत्सर राग लोभ विसरून सगळे लोक एकत्र येऊन उद्याचा सण साजरा करतात. आजचा होळी धुळवड मोठ्या उत्साहामध्ये आनंदात साजरा करत असतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ही होळी जी आहे पर्यावरणपूरक साजरी करावी, जे रासायनिक रंगाची रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरून ही पर्यावरणपूरक ही होळी सगळ्यांनी साजरी करावी, धुळवड साजरी करावी आणि अगदी ही होळी आणि धुळवड सगळ्यांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची जाऊ. महाराष्ट्र हा आपला सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे उत्सव आहेत ते उत्सव देखील आपण पाहतोय की सगळेच उत्सव सण लोक मोठ्या उत्साहामध्ये साजरे करतायत. आता कोविडचा काळ आपण वगळला तर पुन्हा एकदा एक सगळंच वातावरण जे आहे चांगलं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या उत्साह सगळेच लोक सहभागी होत आहेत आणि म्हणून होळी आणि धुळवड देखील चांगली साजरी होईल सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा की पर्यावरणपूरक आपण नैसर्गिक रंगांचा वापर नैसर्गिक रंगांची उधळण करून ही होळी साजरी करावी. सर अवकाळी पाऊस पडतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.